दिल्लीमधला एक उद्योगपती गायब होतो त्याची शोधाशोध सुरू होते पोलिसांमध्ये तक्रार दिली जाते आणि त्यानंतर मग तो कुठं गायब झाला होता कुणी गायब केला होता का गायब केला होता या सगळ्याचा तपास पोलीस करण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्याचा उलगडा करतात आजची घटना जी आहे ती ही आपण अनेक वेळा अशा पद्धतीच्या घटना ऐकलेल्या असतील पण या घटनेचं वेगळेपण हे आहे की याच्यामधून बऱ्याच अशा गोष्टी असतात की अरे आपण इथं चुकत तर नाही ना आपल्या चुका दाखवणारी ही आजची स्टोरी आहे आणि ती दिल्लीमध्ये घडलेली आहे आज आपला भाग आहे डी एस डी मराठीचा तीनशे दोनवा आणि त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे नवी दिल्लीला नवी दिल्ली या ठिकाणचं मॉडेल टाउन आहे आणि तिथं एक व्यापारी राहतोय त्याचं नाव आहे नीरज गुप्ता या नीरज गुप्ताचं साधारणपणे एक पंचेचाळीसच्या आसपासचं वय आहे याचं लग्न झालेलं आहे त्याची पत्नी आहे आचल आणि त्याचा करोलबाग या ठिकाणी व्यवसाय चालतो व्यापार चालतोय म्हणजे बघा एका बाजूला त्याचा संसार सुखाचा आहे दुसऱ्या बाजूला व्यापारामध्ये सुद्धा भरभराट आहे म्हणजे संसार सगळं किंवा व्यापार सगळं सुखी आहे संपन्न आहे चांगलं आहे हे सगळं चालू असतानाच तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार वीसला अचानकपणे हा नीरज गुप्ता गायब होतो आता बायकोला टेन्शन येतं की पती कुठं गायब झाला पण बऱ्याच वेळा काय होतं हे उद्योगपती जी मंडळी असतात व्यापारी मंडळी असतात अचानकपणे कुठंतरी जातात काहीतरी मिटिंग चेटिंग फिटिंग सेटिंग काहीतरी त्यांची असते आणि त्यामुळे कधी कधी एक एक दिवस दोन दोन दिवस त्या मोले त्या मोले त्या ते घरी येत नाही आणि त्यामुळे त्या पत्नीनं ते गायब झाल्यानंतर म्हणजे बारा तारखेला गायब झाले त्यानंतर मग पत्नीनं संपर्क करण्याचा प्रयत्न केला फोन लागला नाही फोन उचलला नाही मग तिला वाटलं की बाबा काही कामात असतील मिटिंग पिटिंगमध्ये असतील आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण पाहिलं पण तरीही काही फोन लागला नाही संपर्क झाला नाही आता असं पाठीमागं होत नव्हतं आणि त्यामुळे तिला काळजी वाटायला लागली तिने जे काही त्यांचं सर्कल होतं त्या सगळ्यांना फोन लावले त्यांना विचारलं पण त्यांनाही काही माहीत नव्हतं आणि त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार वीसला ही पोलिस स्टेशनमध्ये गेलेली आहे आणि तिथं तिनं एफ आय आर नोंदवली मग पतीचं वर्णन पतीचे फोटो वगैरे सगळ्या गोष्टी तिनं सांगितल्या आणि आता पोलिसांच्या तपासाला सुरुवात झालेली आहे आता यावेळेस पोलिसांनी त्या पत्नीचा जबाब घेतलेला आहे आणि या जबाबामध्ये तिनं एक संशय व्यक्त केला होता की या पतीच्या गायब होण्याच्या पाठीमागं फैजल नावाच्या एका तरुणीचा हात असण्याची शक्यता आहे आता ही फैजल कोण होती तर दिल्लीमधलंच आदर्शनगर आहे त्या ठिकाणी राहणारी ही एक तरुणी आहे साधारणपणे एक आत्ता एकोणतीस वर्षाची ती तरुणी आणि पाठीमागच्या दहा वर्षापासून ती काम करत होती याच्याबरोबर नीरज गुप्ताच्याबरोबर ती आणि दहा वर्षापासून या, वर्षा या दोघांचे अगदी जवळचे संबंध होते आणि आता त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले होते अशी माहिती त्या पत्नीनं पोलिसांना दिलेली आहे त्यानंतर मग आता पोलिसांनी त्या फैजलला चौकशीसाठी बोलवलं आता तिला बोलवल्यानंतर मग तिनं पण मान्य केलं की आमच्या दोघांच्यामध्ये जवळीक होती पण हा कुडं गायब झालाय काय झाला आहे मला काही माहीत नाही आता पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली की ही आपल्याशी खोटं बोलते उडवा उडवीची उत्तरं देते पण आता पोलिसांकडे काही पुरावा नव्हता पण पोलिसांनी मग तिला जाऊन दिलं आणि त्यानंतर पोलिसांनी तिचं मोबाईलचं सी डी आर जे आहे मोबाईल नंबरचं ते सी डी आर काढले नीरज गुप्ता याचं सुद्धा मोबाईलचं लोकेशन आणि सी डी आर काढलेलं आहे आणि त्याची तपासणी पोलिसांनी सुरू केली त्याचबरोबर ती फैजल ज्या ठिकाणी राहते आदर्शनगर त्या ठिकाणचे जे सी सी टी व्ही कॅमेरे होते ते सुद्धा पोलिसांनी तपासलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली की हा जेव्हा गायब झाला होता म्हणजे बारा तारखेला हा गुप्ता हानी याचं लोकेशन आणि ही फैजल हिचं लोकेशन हे एकच आहे ते म्हणजे त्यांचं घर आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा हा नीरज गुप्ता दिसत होता आता हे सगळे पुरावे पोलिसांच्या कळले आणि शेवटचं फोन फोनवरती बोलणं वगैरे झालेलं या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मग पोलिसांकडे एक सबळ पुरावा सापडला की या ह्या हिचा काहीतरी याच्यामध्ये हात असणार आहे त्यानंतर मग पोलिसांनी परत फैजलला अटक केली आणि मग तिची आता अगोदर तपासणी झाली आता उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर तिच्या सांगण्यावरून मग तिचा होणारा एक पती होता त्याचं नाव आहे जुबेर त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याचबरोबर ती हिची आई फैजलची आई तिचं नाव आहे शाहीन नाच तिलासुद्धा अटक केलेली आहे आणि त्यानंतर या सगळ्या घटनेचा उलगडा झालेला आहे आता हा जो उद्योगपती होता नीरज नीरज गुप्ता या नीरज गुप्ताकडे ही दहा वर्षापासून फैजल काम करते आहे आणि यांचं काम करता करताच कामसूत्राचे धडे या दोघांनीही गिरवायला सुरुवात केली होती दहा वर्षापासून यांचे हे धडे सगळे ह्या सगळ्याचा अभ्यास यांचा चाललेला होता आता ही बातमी नीरज गुप्ताची पत्नी तिला कळलं आचलला कल, कळलं आणि कळल्यानंतर मग तिनं या गोष्टीला विरोध केलेला आहे कारण आपला पती जर दुसऱ्या कुठल्या स्त्रीच्या नादी लागलेला असेल तर पत्नी त्याला कडाडून विरोध करते पण हा उद्योगपती आहे पैसेवाला आहे मोठा आहे आणि त्यामुळे त्यांना एवढं काय पत्नीकडे लक्ष दिलं नाही आणि यांचे जे धडे चालू होते ते तशाच पद्धतीनं चालू राहिले आता ही फैजल जवळजवळ एकोणतीस वर्षाची झालेली होती आता घरच्यांना टेन्शन आलं पोरगी लग्नाचं वय तिचं उलटून चाललेलं आहे आणि त्यामुळे मग त्यांनी तिला म्हटले आता तू लग्न कर घरचे तिला दबावा नाही लागले लग्न कर म्हणून आता हिच्या लग्नाला ह्या नीरजचा विरोध होता नीरज म्हणत होता की तू लग्न करायचं नाहीस तू माझ्याबरोबर ती राहा मी तुझ्याशी लग्न करतो आता फैजलने विचार केला की याचं लग्न झालेलं नीरज गुप्ताचं लग्न झालेलं आहे आणि तो तिच्यापेक्षा जवळजवळ डबल वयाचा आहे आणि ह्याच्यामुळे जर तो ते लग्न तर काही तोडू शकत नाही किंवा ते आमच्या लग्नात परत ते सुख मिळू शकत नाही लग्नाचं किंवा संसाराचं आणि त्यामुळे मग ती म्हटलं की आपण संबंध तोडून टाकूया आणि मी माझ्या संसार सुखाचा करते तुम्ही मी तुमचा संसार सुखाचा करा पण याच्यासाठी हा नीरज गुप्ता काही तयार नव्हता त्याचं म्हणणं होतं की तू माझ्याबरोबर ती असली पाहिजेत आणि इकडे या फैजलने प्रॅक्टिकल विचार केला आहे आणि तिनं घरच्यांना लग्नाला परवानगी दिलेली आहे आणि त्यानंतर मग रेल्वेमध्ये काम करणारा एक व्यक्ती होता ज्याचं नाव आहे मोहम्मद जुबेर ह्याचं वय साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचं आहे तर याची आणि फैजलची ओळख झाली आणि त्यानंतर मग ह्या दोघांचंही लग्न ठरलेलं आहे साखरपुडा झालेला आहे आता ही बातमी कळली निरजला की हिचा साखरपुडा झाला आहे तिचं लग्न ठरलेलं आहे त्यानंतर मग यानं त्या मोहम्मद जुबेरला धमकी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये तर जुबेर आहे तो पण ऐकत नव्हता आणि हा नीरज जो आहे तो पण ऐकत नव्हता आणि यांच्यामध्येच वादावादी व्हायला लागली होती एवढंच नाही तर फैजलबरोबर सुद्धा या नीरजची भांडणं व्हायला लागली वाद व्हायला लागला कारण त्याचं म्हणणं होतं तू लग्न करू नको आणि तिला तर लग्न करायचं होतं आता तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार वीस आता हा नीरज गुप्ता हा उद्योगपती हा त्या दिवशी त्या फैजलच्या घरी गेला होता आणि घरी गेला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तिची आई होती आणि तिचा भावी पती हे दोघंही त्या ठिकाणी होते म्हणजे तिघही त्या घरामध्ये होते आणि त्या ठिकाणी नीरज गुप्ता पोहोचला आणि फैजलचं आणि नीरज गुप्ता यांच्यामध्ये वाद झालाय भांडणं झालेली आहेत आणि या सगळ्यामध्ये मग ती आई पडलेली आहे मध्ये त्यानंतर तिचा होणारा भावी पती तो सुद्धा मध्ये पडलेला आहे आणि मग या तिघांनी मिळून याच्यावरती हल्ला केला आहे आणि जुबेरनं रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणची एक वीट होती ती वीट या नीरजच्या डोक्यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर मग तो रक्तबंबाळ झालाय खाली पडलाय जखमी झालाय आणि मग यांनी घरामध्ये जो चाकू होता तो चाकू घेतला याच्यावरती त्यांनी ताबडतोड वार केलेली आहेत आणि त्याला, 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 त्याला ल, त्या ठिकाणी ठार मारलेला आहे आता त्याचा मृत्यू झालाय त्याला ठार केलंय आता करायचं काय मग यांनी काय केलं त्याच रात्री त्याचे छोटे छोटे तुकडे केले एक बॅग घेतली एक सुटकेस घेतली त्या सुटकेसमध्ये त्याला भरला आणि भरल्यानंतर आता हा जो जुबेर होता तो राजधानी जी रेल्वे आहे ट्रेन आहे त्या ट्रेनच्या पँट्रीमध्ये काम करत होता आणि मग त्यानं काय केलं ती बॅग होती ती घेतली त्याच्यामध्ये नीरजला ठेवलं होतं ती बॅग घेतली टॅक्सी केली आणि टॅक्सीनं तो निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरती आला आणि त्या ठिकाणी गोव्याला जो जाणारी जी राजधानी एक्सप्रेस होती त्या राजधानी एक्सप्रेसच्या पँट्रीमध्ये घुसला कारण हा पॅन्ट्रीमध्येच कामाला होता त्यामुळे त्याला काही कोणी आडखाटी आणली नाही किंवा त्याची तपासणी काही कोणी केली नव्हती आणि त्यानंतर हा आता गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीमध्ये एक्सप्रेसमध्ये बसलेला आहे आणि ती गाडी गुजरातच्या मार्गे जात असताना भरूच या ठिकाणी गेली म्हणजे चालली होती आणि त्यावेळेस याने ती बॅग गपचूप खालून बा बाजूला काढली पॅन्ट्रीमध्ये लपवलेली आणि बाहेर फेकून दिली आणि त्यानंतर हा गोव्याला पोहोचला आणि तिथून मग दुसऱ्या गाडीनं तो परत माघारी दिल्लीला आला आता याला असं वाटत होतं आपलं आता काम फत्ते झालं आपलं आपण सापडले जाणार नाही असं तसं ह्याच्या डोक्यामध्ये होतं सगळं आपले पुरावे नष्ट केलेत आपण वगैरे पण हा घरी पोहोचला आणि ह्याच्या घरी पोलीस पोहोचले आणि मग या ठिकाणी त्या मुलीला अटक केलेलं आहे त्या मुलीच्या आईला अटक केलं आहे आणि तिच्या होणाऱ्या पतीलासुद्धा अटक केलेलं आहे तिघंही आता अटकेमध्ये आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी फैजल आहे ही जी तरुणी आहे तर त्या तरुणीचं नीरज गुप्ता ह्या उद्योगपतीशी जवळचे संबंध होते आणि तो तिच्यापेक्षा वयानं जास्त आहे डबल आहे आणि तो वडिलांच्या वयाचा आहे अशा पद्धतीच्या व्यक्तीबरोबर ती तिनं संबंध ठेवलेले आहेत लक्षात घ्या याच संबंधामुळे तिच्या लग्नामध्ये अडचणी येत होत्या याच संबंधामुळे ती खुनी बनलेली आहे आणि याच संबंधामुळे आता ती बर्बाद झालेली आहे आणि ती तुरुंगामध्ये गेलेली आहे म्हणजे लग्नापूर्वीचे संबंध किती घातक ठरतात हे या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं आता दुसरी गोष्ट हिची आई शाहीन या आईनं आपली मुलगी जर चुकीचं वागत असेल तर त्या मुलीला समजून सांगायला पाहिजे होतं त्या मुलीला अडवायला पाहिजे होतं त्या मुलीला या गोष्टीपासून परावृत्त करायला पाहिजे होतं पण या खुनामध्ये सुद्धा या आईनं साथ दिलेली आहे आणि त्यामुळे आता ती सुद्धा तुरुंगामध्ये गेलेली आहे आता या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं पात्र म्हणजे तिचा होणारा भावी पती म्हणजे जुबेर आता या जुबेरला चांगली नोकरी आहे आता मला सांगा नोकरी मिळवायची होती याचा अर्थ त्याने काहीतरी तर काम केलं असेल अभ्यास केला असेल कष्ट केले असतील त्याचबरोबर ती त्याच्या घरच्यांचं आईवडिलांचं काहीतरी स्वप्न असेल ना की आमचा मुलगा किंवा आमचा भाऊ ह्यानं काहीतरी करिअर करावं मोठं व्हावं ही घरच्यांची इच्छा असेल घरच्यांचं स्वप्न असेल पण ह्या बाबांनी जिच्याशी आता लग्न ठरलं आहे तिची ओळख झाली असेल चार सहा महिन्यापूर्वी किंवा चार दोन दिवसापूर्वी पण तिच्यासाठी तिच्या अगोदर म्हणजे ज्याच्याशी संबंध होते त्याचा खून केला आणि आता तुरुंगामध्ये जाऊन बसला म्हणजे यानं स्वतःची नोकरी घालवली यानं स्वतःचं करिअर बर्बाद करून घेतलं स्वतःला यानं संपूर्ण याचं स्वतःचं नाश करून घेतलेलं आहे आणि कोणासाठी तर काही दिवसापूर्वी भेटलेल्या हिच्यासाठी म्हणजे हा याच्यामध्ये फुकटच लटकलेला आहे दहा वर्ष हिनं संबंध ठेवले आणि या हा मात्र त्याच्या त्याचा खून करून आता तुरुंगामध्ये गेलेला आहे आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे नीरज गुप्ता या उद्योगपतीनं स्वतःचाच घात करून घेतलेला आहे एक वाक्य कायम लक्षात ठेवा जी व्यक्ती आपल्या जोडीदाराचा विश्वासघात करते ती व्यक्ती स्वतःचाच घात करून घेत असते आणि हे या ठिकाणी या सगळ्या प्रकरणावरून आपल्या लक्षात येतंय आहे लक्षात घ्या कुणाला काय करायचं आहे कसं वागायचं आहे कसं जागायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे तुमचं आयुष्य आहे तुमचं जीवन आहे पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की असं जर चुकीचं वागले तर त्याचा परिणामसुद्धा चुकीचाच होतो एवढं लक्षात ठेवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र